नहीं बोलता तो अंधारे साई ये सारे यमड़ी तुझे दुआई। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक ड्रग्स प्रकरणात मंत्री दादा भुसे यांचं नाव घेतल्यानं अंधारे यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलंय. सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. 300 कोटींच्या ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. सुषमा अंधारे यांनी आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागावी अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे. तसंच सुषमा अंधारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. सुषमा ताईंनी ज्या पद्धतीने आरोप केले यात कुठेही तथ्य नाही. मुळात सुषमाताई या शिवसेनेत नवीन आहेत. मला सुषमा ताईंना विचारायचं आहे, सुषमाताई या होर्डिंगवर जे तुम्हाला नेते दिसत आहेत शिवसेनेचे, याला तुम्ही ओळखतात का? तुम्ही यांची नाशिकमध्ये ओळख करून घेतली का? ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय ललित पाटीलचा, तो यांच्याबरोबर तुम्हाला दिसतोय का? आम्ही हे म्हणायचं का ही सगळी मंडळी या रॅकेटमध्ये? मला असं वाटतं सुषमाताईंना कोणीतरी चुकीची माहिती दिलेली दिसते. कारण नाशिकबद्दल तर काय विश्वप्रवक्तेच बोलत असतात, ह्याच विषयात सुषमाताई का बोलल्या हा प्रश्न आहे. त्यामुळे कुठेतरी सुषमाताई तुम्ही सुद्धा टार्गेट होताय. परंतु मला एक सांगायचं आहे, प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीनं आमच्या पालकमंत्र्यांवर हे जे आपण बिनबुडाचे आरोप केलेत हे अजिबात शिवसेना खपवून घेणार नाही. हे आरोप एकदा सिद्ध करा, अन्यथा तुम्हाला माफी मागावीच लागेल. दादा, तुम्ही ललित पाटील बरोबर ते फोटो व्हायरल केले, मात्र काल खासदार आणि पालकमंत्री यांचे फोटो व्हायरल झाले. हो ना, मी तुम्हाला तेच सांगतोय, ललित पाटील नावाचा जो गृहस्थ आहे याला आमचे माजी महापौर विनायक पांडे यांनीच प्रवेश केला होता. त्यांचा ते शिवसेनेत आले होते 2016 मध्ये. त्यांचेच काय उद्धव साहेब सगळ्यांचेच फोटो आहे. फोटो आला म्हणजे हे रॅकेटमध्ये आले का? त्यामुळे सुषमाताईंनी मला वाटतं हा आरोप करताना आमचं म्हणणं असतं हे फोटो जर तपासले असते तर अशा पद्धतीचा आरोप करण्याच्या त्यांनी धाडस केलं नसतं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.